आजच्या एपिसोडमध्ये आपण शिकणार आहोत हाऊ टू टर्न दिस हनी इन टू मीड. चला चाललो, मी ओपनर शोधून येतो, तुम्ही उरलेलं शूट करत बसा. बाय बाय. आज आपण शिकूयात द बर्ड्स अँड द बीज, हनी अँड मीड. म्हणजे मधापासून बनवली जाणारी ही अल्कोहोल आहे ज्याला मीड असं म्हणतात, आणि त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मध कसं बनतं हे बघणं गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही ही नाही आतमध्ये मधमाशा बघणार आहोत. आपण आता बीबॉक्सच्या जवळ जाणार आहोत, तेव्हा घालूया मधमाशा. कालच आलेल्या आहेत, मग घालतो पटकन. We'd like to introduce you to our hosts from Surana Meadery. This is Yogini and Ashwini who will be teaching us about the bees. काही चालू करायच्या आधी मला सेरानाचा अर्थ काय ते सांगितलं असतं. भारतामध्ये तीन प्रकारच्या मधमाशा इंडिजिनसली नॅचरली सापडतात, एपिस सेराना बिंग वन ऑफ देम. आणि ही एकच प्रजाती आउट ऑफ ऑल थ्री दॅट आर फाउंड इन इंडिया, ही एकच प्रजाती जी आहे जी बी कीपिंग साठी वापरता येते. सो सुराना मीज इज proper local mead, not even firangi mead, no. This is desi daru cham mead. And the apiary is the name for a beekeeping place, right? So that's come from the Latin name apis. Apis. He kuta shikun hale evada mala kalat nahi. Mala lite ho. सो इन नेचर जेव्हा मधमाशा त्यांचं पोळं बनवतात, त्या त्या पोळ्यामध्ये सर्वसाधारणपणे दोन भाग असतात. वरचा जो कुठल्याही सपोर्टला चिकटलेला भाग जो असतो तो थोडासा जाड आणि हेवी असतो, ज्याच्यामध्ये सरप्लस हनी स्टोअर होतो. आणि खालचा भाग असतो तो थोडासा नॅरो असतो, ज्याच्यामध्ये ब्रूड किंवा पिलावळ ज्याला आपण म्हणतो ती स्टोअर होते. त्याच्यामध्ये राणीमाशी अंडी घालते. तर राणी आणि कामकरी माशा ह्या फिमेल असतात, त्यातली राणी एकच असते जी फर्टाईल असते, जी अंडी घालू शकते. बाकीच्या ज्या कामकरी असतात त्यांच्या ओव्हरीज फंक्शनल नसतात, त्या स्टराईल फिमेल असतात आणि त्या काम करतात, म्हणून त्यांना कामकरी माशा म्हणतात. सरळ सरळ नावं ठेवलेली आहेत, काही गोंधळ नको. आणि नर माशा असतात, राणी मेट झाल्यानंतर ते काही मध आणत नाहीत, ते काही पिल्लांची काळजी घेत नाहीत, ते काही स्वच्छता करत नाहीत, युजलेस असतात ते. त्यामुळे इदर दे आर ड्रिव्हन अवे. माझ्यावर आरोप नाही चाललेला, हे खरं खरं माशांबद्दल बोलणं चाललेलं. आणि फॉर सम रिझन या माशा मला खूप डिस्टर्ब झालेल्या दिसत आहेत, थोड्या प्रोटेक्टिव्ह मोड मध्ये गेल्यात. सो दे आर लाईक सो लेट्स नॉट ट्रबल. अर्थ जवळ येऊ असेल तर चालत. तिकडच्या मधमाशा ज्या कुठल्या सेराना त्या थोड्याशा जरा चिडलेल्या होत्या, कालच आल्या, त्या ह्या थोड्या सेटल झालेल्या आहेत, ह्या इथल्या स्थानिक दिसत आहेत. सो ही जी दुसरी प्रजाती आहे कमर्शियल बीकीपिंगसाठी वापरतात, एपिस मेलिफेरा, जी ओरिजिनली इटलीची मधमाशी आहे किंवा युरोपियन बी असं सुद्धा हिला म्हणतात. ही जगात इतर ठिकाणी सगळीकडे सापडते, इन्क्लुडिंग दी अमेरिकाज, नॉर्थ एज वेल एज साऊथ. त्यांच्या अन्नासारखं पिझ्झा जगात कुठेही मिळतो तसंच आहे. आता क्वीन जसं मी मगाशी म्हटलं, ही एकटी अशी फिमेल माशी आहे जी की फर्टाईल असते, त्यामुळे तिचं जे ॲबडॉमन असतं ते त्या सगळ्या स्पर्म आणि एग्जनी भरून मोठं झालेलं असतं. सो ती वर्कर्सपेक्षा आकाराने मोठी असते, त्यामुळे त्याचं क्वीन सेपरेटर इथे ठेवला की वर्कर माशा वरती खालती करू शकतात पण राणीला वर येता येत नाही. आणि दॅट इज हाऊ वरती अंडी घालण्यापासून आपण त्यांना परावृत्त करू शकतो राणीमाशीला. आपण त्यांचा नेचरचाच हॅबिटॅट इकडे बी बॉक्समध्ये मिमिक करतो, दुसरं काहीच करत नाही आपण. ओके. एक्झॅक्टली जशा त्या बाहेर असतील तशा त्या आत असतात, आणि त्यांनी आत राहावं म्हणून आपण बी बॉक्स स्वच्छ ठेवणं किंवा त्यांना नावडते वास इथे न येऊ देणं अशा प्रकारे आपण काळजी घेतो. अँड देन दे आर फाईन, म्हणजे त्या स्वतःची स्वतः डिओड्रंट मारायचा नाही बेसिकली आपल्याला खूप स्ट्रॉंग. नाही नाही आपल्याला पण वास नाही येतं का, मग स्वच्छ आंघोळ करून यायचं. मी हा काय विषय आहे, आपण वेगळा एपिसोड करतोय, ह्याच्यामध्ये मला आंघोळीचा विषय काढायची काहीच गरज नव्हती. So now we know how honey is made. Yep. We're going to go to your meadery and yes. learn how to turn honey into mead. Mead. Yes. Chala. आता महत्त्वाचा कार्यक्रम आहे, हे मधबीत चालतंय, आपण ज्याच्यासाठी आलोय ते करायला जाऊयात आपण आता.
सो आपण आलेलो आहोत जिकडे ही मीड बनली जाते तिथे तुम्हाला मागे दिसत असेल हा सेटअप सगळा. पण मला एक विचारायचं आहे की सेराना का ते कळलं आता आपण जेव्हा मधमाशा होईल, पण मीड बनवायचं का ठरवलं? म्हणजे भारतामध्ये ना मीडबद्दल चर्चा झाली आहे केव्हा, पण मीड कुठून डोक्यात आलं? वी हॅव अ व्हिजिटर. द मेन रिझन वाय वी स्टार्टेड दिस वॉज ए, इथे कोणी बनवत नव्हतं ॲट दॅट टाइम जेव्हा आमच्या डोक्यात ही कल्पना आली 2013-14 साली. आणि दुसरं म्हणजे वी रिअलाइज की हे सगळ्यात जास्त सस्टेनेबल अल्कोहोलिक बेवरेज आहे. कारण की मधमाशांचा तुम्ही मधपेटी जंगलामध्ये नेऊन ठेवली तर एका वेस्टेड रिसोर्समधनं तुम्हाला मध मिळतो. मधू या शब्दाचा अर्थ आत्ता आपण हनी किंवा मध म्हणून जरी घेत असलो तरी कुठेतरी आम्हाला दोघींना असं वाटतं अँड वी स्टार्टेड रिसर्चिंग दिस टॉपिक की मधू या शब्दाचा अर्थ प्रोबब्ली मीड किंवा इंटॉक्सिकेटिंग बेवरेज मेड फ्रॉम हनी असाच असावा, अल्कोहोलिक बेवरेज मेड फ्रॉम हनी असाच. मध्य इज ऑल्सो व्हेरी क्लोज टू मीड. दॅट्स वाव, व्हॉट अ डिस्कवरी. म्हणजे हे आपण जे करतोय ते आपल्या पुराणात लिहिलंय म्हणून काहीच नवीन करत नाही आहोत आम्ही. तू समजास या हाउ डू वी गो फ्रॉम हनी टू मीड. सो जसं आपल्याला माहिती आहे की ही मीडरी आहे. सो मीड जिथे बनते ती मीडरी, बिअर जिथे बनते ती ब्रुअरी, आणि वाईन जिथे बनते तिथे वायनरी, आणि जिकडे झाडं बनतात ती नर्सरी. तर ह्या मीडरीमध्ये आपण जी मीड बनवणार आहे त्याची एक सिम्प्लिफाईड प्रोसेस आहे, जी की म्हणजे ज्याच्यामध्ये मध, पाणी, यीस्ट हे तीन इन्ग्रेडियंट मेनली जेव्हा मिक्स करून फर्मेंट होतं तेव्हा मीड बनते. ह्या तीनच मेन गोष्टी आहेत. तीन प्रायर मग ते फ्लेवर्स आयदर आपण घालू शकतो थ्रू स्पायसेस किंवा वेगवेगळी फळं घालून, मसाले घालून. एक सांगतो, जर त्या जरी त्यांनी सांगितलं की मध, पाणी आणि यीस्ट, तर घरच्या घरी असं ढवळून बनवता येत नाही. त्यासाठी प्रोसेस आहे ती, अख्खा व्हिडिओ बघा. ऍक्च्युली बनवलाय ते नको सांगू असं लोकांना. सो ह्या मिक्सिंग वेसलमध्ये मिक्सिंग होते आणि त्याच्यानंतर एकदा आपण त्याच्यामध्ये ईस्ट जेव्हा पिच करतो, ईस्ट ॲड केल्यानंतर मग ईस्टला काहीतरी खायला पाहिजे. सो त्याला न्यूट्रियंट्स आणि मध, शुगर, साखर हे सगळं खातो तो. आणि खाल्ल्यानंतर एक सिंपल साखरेचं कन्वर्जन, नंतर अल्कोहोल, वॉटर आणि गॅस, कार्बन डायऑक्साईड, या तीन गोष्टींमध्ये होतं. आणि हे जे दोन टँक्स आहेत याच्यामध्ये आपण म्हणजे जसं पॉमोग्रॅनेट आहे किंवा एखादं फिल्टर्ड ज्यूस असेल तर मग ते आपण याच्यामध्ये घालू शकतो. हा जो मधला जो आहे हा आमचा प्रेशर रेटेड आहे, याला आम्ही युनिटँक म्हणतो, युनिव्हर्सल टँक. मग याच्यामध्ये पूर्ण फर्मेंटेड वाईन जी आहे ती फिल्टर्ड जेव्हा आपण परत ट्रान्सफर करतो याच्यामध्ये आणि याच्यामध्ये कार्बोनेशन केल्यानंतर दिस टँक कॅन सस्टेन हाय प्रेशर. कुठल्या कुठल्या ह्याच्यात मीड बनतायत आता? आता तिन्ही याच्यामध्ये मीड आहे. याच्यामध्ये पॉमोग्रॅनेट मीड आहे, जामून मेलोमेल आहे याच्यामध्ये, पॉमोग्रॅनेट मेलोमेल, जामून मेलोमेल, आणि याच्यामध्ये आमची एक सरप्राईज न्यू व्हरायटी आहे. मला भूक लागली. मलाही भूक लागली, पण सगळ्यात महत्वाचं जे कामासाठी आलो होते मीट ट्राय करण्यासाठी. प्राशन करत असल्यामुळे आपण काही झालं तरी ते भारतीय पद्धतीनेच झालं पाहिजे असं आमचं ठरलं. आणि त्याच्यामुळे आम्ही जे आज फूड पेअरिंग करणार आहोत ते तुम्हाला मला आत्ता तोंडाला लाळ चुकली आहे. पिठलं भाकरी आहे, पापड आहेत, मिसळ पाव आहे, वडापाव आहे, भजी आहे थोडीशी, कांदा आहे, शेव आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ठेचा आहे. तर ह्या म्हणजे आता तुम्हीच विचार करा की ह्याच्यानंतर तुम्हाला मीठ प्यावीशी वाटणार नाही का, की ह्या गोष्टींबरोबर ती चांगली जात असेल तर. सो वी आर गोना स्टार्ट विथ द पॉमोग्रॅनेट मीट फर्स्ट. म्हणजे डाळिंब, से डाळिंब, डाळिंब. अरे रो किती छान म्हणतो. It smells like anar but not sweet, very natural, regular, you know, like when you just have a fresh pomegranate, that kind of. पण एक लक्षात घ्या की जर का तुम्हाला असं वाटत असेल ना की वाईन सारखे असे नोट्स येतात वगैरे तर तसं नाही, कारण अल्कोहोल पर्सेंटेज जे आहे ते जेमतेम 7% आहे, त्यामुळे त्याचे फ्यूम्स येत नसतात. चीयर्स. ओ सॉरी. इट्स ड्राय. या इट्स रियली ड्राय अँड विच इज व्हेरी गुड. उलट गोड नाही आहे आणि गोड नसली पाहिजे दारू. रिफ्रेशिंग आहे. जर का तुम्हाला बिअर आवडत नसेल पण बिअरचा जो एक ताजेपणा आहे ज्याने तुम्हाला, इट्स लाईक अ मिक्स ऑफ द फ्रेशनेस ऑफ बिअर
and the lightness of cider. Yes. And with no sweetness, like very, very light. ही बाजारात उपलब्ध आहे, त्यामुळे मी आय थिंक आय एम गोना स्विच टू धिस ड्युरिंग समर. आणि आता आपण पेअरिंग करून बघूयात. कमेंट्समध्ये आधी मला शिव्या घालायच्या आधी पुण्याची मिसळ नाही आहे, ही नाशिकची मिसळ आहे. परत तुम्ही ह्याच्यामध्ये कसं वरणच घातलं आहे वगैरे असं नाही आहे, प्रॉपर मिसळ आहे. त्यामुळे उगीच खाली शिव्या देऊ नका. आणि पॉला ट्राय करणार आहे वडापावबरोबर, मी मिसळीबरोबर, आणि नंतर आम्ही स्वॅप करू. सो डेंजर. मला आत्ताच कळतंय काय होणार आहे, कारण का मिसळ मस्त झणझणीत आहे आणि आता मला इच्छा होती आहे काहीतरी गार प्यायची. स्ट्रेंजली आय हॅड थॉट की मिसळीबरोबर खाल्ल्यामुळे, झणझणीत कुठल्या तरी गोष्टीबरोबर खाल्ल्यामुळे हे अचानक गोड वाटायला लागेल, तर तसं नाही होत आहे, विच इज अ गुड थिंग अगेन. कारण काय, आपल्याला त्याची जी चव आहे ती इंटॅक्ट राहते आहे, फक्त हायलाईट होते. हा जो आवाज येतोय तो इकडून मागणं नाही येत आहे, तो तिकडून मागणं येतोय. कॅमेराच्या मागे एक वेगळी फॅक्टरी आहे. आय थिंक आय लाईक ऑल दोज इंडियन लिकर्स, देशी दारू, ज्या भारतीय अन्नाबरोबर जातात. नाहीतर कुठे आपल्याला ते चीज मिळणार आणि ते हॅम नेन तेन फलाना. जांभळाची माझं जे असोसिएशन आहे ते दोन आहेत. एक म्हणजे त्यांनी पार्किंगमध्ये गाड्या खराब होतात. दुसरं इंट्रोडक्शन हे आहे की गावाकडे आपल्याला संत्र्याची आणि जांभळाची मिळते, तर त्यामुळे तेही एक वेगळं जांभळाची पिण्याची एक हे असते, पण माझ्या मताने ते जरा अवघड असतं आपल्यासारख्या लोकांसाठी. टू बी ऑनेस्ट, व्हेन आय फर्स्ट ट्राईड फ्रेश जामुन आय डिडंट लाईक इट. दारूत सगळं चांगलं लागतं. आय विल ड्रिंक इट. खूप जास्त अरोमा येतोय. इट इज गॉट दॅट मोर मस्टी, नॉट मस्त बट मस्टी, मस्टी काइंड ऑफ, डोंट टेक इट द रॉंग वे, बट रॉटन फ्रूट काइंड ऑफ अ स्मेल दॅट कम्स विथ जामुन ऑल्सो. नो बट इट हॅज टू बी लाईक दॅट. म्हणजे आपण कुठलंही फर्मेंट करतो गोष्ट तर त्याला तो वास आलाच पाहिजे. आणि नो बट जामुन इज एनीवे लाईक दॅट व्हेन इट्स फ्रेश. ऑल इंडियन्स आर गोना किल यू आफ्टर दिस शो. It's actually, you know, like whenever I see jamun, they look like grapes. This is much more like a grape juice. Yeah. Yeah. Like they look like grapes and then you eat it and they cheat you and they are like, they say like, we are not grapes. Again, so, refreshing, not sweet. Yeah. Bubbly, nice. I feel like it's a very dangerous kind of a drink because if you have 6% beer, it's tastes like 6% beer, but this is 7% and it's like having water. मला माहिती आहे की आपण भाकरी अशी फॅन्सी काहीतरी स्टार्टर्स बनवून खायचे नसते, पण आपला अटेम्प्ट असतो की देशी दारू फॅन्सी बनवायचं. तर मी आता एक स्लायडर बनवणार आहे किंवा काय, वाय नॉट, आपण पिठलाही असणार आहे आणि ठेचाही असणार आहे आणि त्याच्यानंतर आपण पेअरिंग करून हे ट्राय करणार आहोत. मला स्वतःचा हेवा वाटतो कधी कधी हा व्हिडिओ बघताना की हे काय चाललं आहे, याचं इतकं एवढं काय कौतुक. मला आणि तुमच्याबद्दल फार वाईट वाटतं की तुम्हाला हे अनुभवता येत नाही आहे, त्यामुळे घरातनं बाहेर पडा. लॉकडाऊन उघडला आहे, मास्क बिस घाला, सोशल डिस्टन्सिंग पाळा, जपून दारू प्या आणि त्याबरोबर पिठलं भाकरी खा. I really love this combination. Have a sip. Tell me what you think. आणि आय थिंक दिस इज द बेस्ट वन. दिस म्हणजे मिसळ वॉज अमेझिंग, पण पिठलं भाकरी आणि जामुन मीड विनर. सो आता जे सरप्राईज टेस्टिंग होणार आहे, ती मीड अजून लॉन्च झालेली नाही आहे, त्याला अजून भरपूर महिने आहेत. एक्सक्लुसिव्ह. एक्सक्लुसिव्ह आहे आणि ते आत्ता अर्ध्या स्टेजला आहे, तयार नाही आहे. पण आपण पहिल्यांदा ब्लाइंड टेस्टिंग सारखं करणार आहोत, आपल्याला माहीत नाही आहे त्याच्यात काय. आपण ट्राय करणार आहोत, आपण त्यांना विचारणार आहोत की आम्ही बरोबर ओळखलं का, आणि ओळखलं असेल तर आम्ही रिव्हील नाही करणार आहोत. मला रंगावरनं ऑलरेडी काहीतरी काहीतरी वाटतंय. दिस इज द फर्स्ट हाय अल्कोहोल मेड व्हिच सरानो मेड्स इज डूइंग, करेक्ट? Awesome. Oh. मला बहुतेक बहुतेक माहिती आहे. Yeah, I almost feel like I know what it is too. Okay, माझे दोन गेसेस आहेत, मी दोन मध्ये कन्फ्यूज झालेलो आहे. त्यामुळे मी एक आणखीन एक गोड घेऊन, मी आई शपथ हावरेपणा नाही करत, मला खरंच चव कळत नाही म्हणून. फाईन ॲपल. नो? ओके. पण म्हणजे कच्चा आम. आम नाही. मी खूप स्ट्रेंज गेस घेऊ का, आणि मला कदाचित ह्याच्यानंतर मला ही परत कधी या एपिसोडमध्ये घेता घेणार नाही, पण त्याला पुरणाचा फ्लेवर आहे. सकाळी वापरतो हळद? नाही, सकाळी काय वापरतो?
सकाळी दूध चहा Hats off. Hats Amazing. Off. Well Amazing. Done. Amazing. This is very cool. Cheers to Cheers. That. माय फेवरेट बरोबर यांनी चावटपणा केला यांनी काय केलं ना चढत्या क्रमात दिलं त्यामुळे तो लोकांना असं वाटतं आम्ही चांगलं चांगलंच बोलत चाललोय काही वाईट बोलतच नाही तर जी म्हणजे पॉमोग्रॅनेट चांगली आहे उत्तम आहे ही म्हणजे खास असं छान आपण माहोल आहे माहोल सो एकतर थँक्यू सेराना मीड सेराना एकदा प्रोनाऊन्स कसं करायचं सांगून सिराना मीड्सला थँक्यू की आम्हाला अप्रतिम खायला अप्रतिम मीड आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मधमाशांचा एक्सपिरियन्स दिला आणि प्लस ह्या कुठे अवेलेबल आहेत सिराना मीड्स सिराना मीड्स आत्ता मुंबई आणि नाशिकमध्ये अवेलेबल आहेत आम्ही पुण्यामध्ये सुद्धा जरा जोर लावायचा प्रयत्न करतोय होपफुली बाय द एंड ऑफ दिस मंथ विल बी इन पुणे एज वेल होपफुली इट विल बी अ हॅपी दिवाळी अँड यू कॅन एन्जॉय सिराना मीड्स प्लीज ज्यांना आमचा हा व्हिडिओ आवडलाय त्यांनी भाटुपाला सबस्क्राईब करा त्याला फेसबुकवर इंस्टाग्रामवर फॉलो करा कारण वेगळ्या वेगळ्या देशी दारू आम्ही तुम्हाला पुढेही आणत राहणार आहोत आत्ता आम्ही पहिल्यांदा लॉकडाऊन नंतर हा व्हिडिओ केला आहे ह्याच्यानंतर अजूनही काही व्हिडिओ येणार आहे आणि त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ जोरदार शेअर करा कारण काय पहिला व्हिडिओ लॉकडाऊन नंतरचा सबस्क्राईब करा लाईक करा सगळं करा अँड मेक शुअर यू चेक आउट आर मॅचिंग आमचा आहे टी शर्ट्स फॉर कपल्स ऑन द सोल स्टोअर .com कारण आर्टिस्ट स्लॅश भारीपा येस आणि त्याचं कारण म्हणजे मधमाशांमध्ये जरी एकच राणी असली तरी आपल्याकडे एकच राणी आहे